माशी रेल्वे स्टेशन परिसरानजिक महापालिकेचे अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे. या ईटीसी केंद्रात विशेष विद्यार्थ्यांना शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महत्त्वपूर्ण असे उपक्रम राबवले जात आहेत. अशात नवी मुंबई मनपाच्या ईटीसी केंद्राला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. परंतु ईटीसी केंद्राच्या कामकाजावर आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र प्रश्न उपस्थित केलेत. गुरुवारी मंदा म्हात्रे यांनी मनपाच्या या ईटीसी केंद्राला अचानक भेट दिली, जिथे संपूर्ण कार्यप्रणालीचा आढावा घेत प्रत्येक वर्गाची त्यांनी पाहणी केली. दरम्यान अनावश्यक सामग्री जसे की जुन्या खुर्च्या, रेनकोट, गणवेश आदी धुळकात पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिथेच या ईटीसी केंद्रात विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती दिसल्याने ईटीसी बाबत तीव्र नाराजी त्यांनी दर्शवली. तिथे विद्यार्थी संख्या सुद्धा फार कमी आहेत आणि सगळे वर्ग रिकामे आहेत. आपण पाहिलं, चार चार पाच पाच विद्यार्थी आहेत, एक एक विद्यार्थी आहेत, विद्यार्थी कमी आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा बघितली, एवढा खर्च केला प्रयोगशाळेवरती, पण सगळी प्रयोगशाळा रिकामी आहे. त्यानंतर तुम्ही मुलांचे कपडे, रेनकोट सगळं पाहिलं, दप्तरं, शूज तसेच पडून आहेत. आणि बजेटमध्ये प्रत्येक वेळी तरतूद केलेली आहे, आणि मग ती तरतूद कशा पद्धतीने केलेली आहे ते आता आम्ही जे आपले गरड आहेत अधिकारी त्यांच्याशी भेटून आम्ही विचारणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही ही तरतूद केली आणि किती वापरले गेले. आणि गोडाऊनसाठी आपण बघितलं, एक रूम जी गोडाऊन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं जे साहित्य आहे ते कुठल्या तरी एका मॅडमचं आहे, त्याच्यामध्ये सगळं डॅन्सचं साहित्य आहे आणि ती रूम भरलेली आहे. ईटीसीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय. ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत या देखील कार्यालयात नसल्याने भगत यांच्या कार्यप्रणालीवरही त्यांनी संतप्त टीका केली, जिथे ईटीसीच्या चौकशीची मागणी करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. ईटीसी केंद्र जेव्हा मी पाहिलं आणि आपल्या सगळ्या कॅमेरामध्ये ते आलेलंच आहे, मला सांगायची काही गरज नाही. मेन म्हणजे आज ईटीसी केंद्राच्या ज्या स्वयंघोषित संचालिका आहेत त्या तर इथे उपस्थितच नाहीत. एक त्यांचं प्राध्यापक प्रिन्सिपल सांगतो ते आजारी आहेत, तर दुसरं सांगतो आऊट ऑफ स्टेशन गेलेलं आहेत. त्यांच्यातच एक वाच्यता नाही, म्हणजे त्या ह्या केंद्रात किती वेळ असतात, कधी असतात, का असतात याची कोणालाच माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात वर्षा भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.